गोलंदाज सुधीर टोपणार ऑन द ग्राउंड रविकांत विथ श्रीकृष्ण यावेळी पहिला चेंडू कावकोणा रिजन मध्ये सुरेख झाला आणि पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज फेल पहिला आदरा बसतोय नांदेड स्पोर्ट्स या संघाला. बघा पुढील दोन संघाच्या संघाने एकानं पहिल्या डावाची समाप्ती झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. संतोष स्फोट तसंच श्रीगणेश शिये त्यानंतर चारधाम इलेव्हन आणि भोईर इलेव्हन या संघाने देखील तयारीत राहायचं आहे. नक्कीच यापुढे दोन सामने असणार आहेत आणि दोन्ही संघाने यापुढील त्यानंतर ज्या दोन्ही संघाने अशा एकूण चार संघाने पूर्णपणे तयारीत राहायचं आहे कारण आजचं शेड्यूल आजच पूर्ण केलं जाईल. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पहिला फलंदाज बाद झालेला शून्य धावसंख्येवर रविकांत पाटील नवीन फलंदाज कमलाकर येतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांच्यामध्ये नक्कीच चांगला टॅलेंट आहे आणि उद्यापासून पालघर इथे ते जाणार आहेत. मात्र हा चेंडू जाईल सीमा पार पवे पंचांचा इशारा येतोय षटकार. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता तो सुधीर यांनी मात्र श्रीकृष्ण याच्यावर कुठल्या प्रकारचं दडपण नाही. आपला नैसर्गिक खेळ खेळताना पहिल्याच चेंडू खेळताना षटकार वसूल करतोय. आजच्या पहिल्या दिवसामधील हा सातवा सामना आपण पाहतोय. ज्ञानदेव स्पोर्ट्स ज्या संघाने गेल्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं याला पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जातोय सीमापार आणखीन एक षटकार. तर बघा यानंतर अजूनही आपल्याला आपल्या लॉटनुसार तीन सामने खेळवायचे आहेत. जेवढे होतील तेवढे आपण खेळणार आहोत. संतोष स्फोट तसे श्रीगणेश चारधाम स्फोट भोईर इलेव्हन सरपंच इलेव्हन आणि श्रीगणेश बी अजूनही यानंतर आपल्याला तीन सामने आहेत. जेवढे होतील तेवढे आपण पूर्णपणे खेळवणार आहोत याची पुढील संघाने नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. तर बॅक टू बॅक दोन षटकार श्रीकृष्ण माळी याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या सहाने वाढून झालेली आहे ती धावपळकावर 12 धावा. एवढी चांगली वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाजाला एक धाव तर कंप्लीट केली जाते. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय अवांतर धाव आणि अवांतर धावेचाही अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या सिंगल ओढून झालेली ती धावपळकावर 13 धावा. दोन शतरक्ष ऑल्टर मध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे तो श्रीकृष्ण माळी या फलंदाजाने. मेंडेटी पावसाच्या षटकामध्ये अगदी दोन पॉवरफुल फटके त्याचे बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मिडल ऑफ द बॅट प्रॉपर टायमिंग इथे साधता आलेलं नाही. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि जिथे एक धाव होती तिथे दोन धाव पूर्ण करतोय फलंदाज कमलाकर. तर दोन धावीने कमलाकर हाही फलंदाज आपलं खाते उघड करतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपळकावर 15 धावा. आजच्या दिवसामधील हा सातवा सामना आपण पाहतोय ज्ञानदेव स्पोर्ट्स विपक्ष दिनेश स्मृती या दोन संघामध्ये. आणि मागील सहा सामन्याचा जर विचार केला तर प्रथम शतरक्षण करणाऱ्या संघाने मागील सामने जिंकलेले आहेत हेही या दिवसाचं विशेष मानता येईल. यावेळी चेंडूला खेळून काढलेले ते स्ट्रेट डीप मिड ऑफ रिझम मध्ये धावबाची संधी होती. फक्त सिंगल धाव आणि धावसंख्या सिंगल वाढून झालेली ती 16. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1-16 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ज्ञानदेव स्पोर्ट्स या संघाची.
मानकुळे प्रीमियर लीग 2021 सलग 26 वर्ष गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर गेल्या वर्षी नांदेड स्पोर्ट्स संघाने या चषकावर नाव कोरलं होतं. अच्छा पहिल्या दिवसामधील सातवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण खेळतोय वैयक्तिक 12 धावसंख्येवर ज्यामध्ये 2 षटकरांचा समावेश आहे, तर दुसऱ्या बाजूला कमलागर खेळतोय आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. तर गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाजीच्या मार्गावर युवा गोलंदाज राज माले येतोय. चेंजो पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी हलवर चेंडू हाताळला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. पंचांकडे एक फलंदाजाने अशाभूत नजरेने पाहिलं होतं. धावसंख्या स्थिर आहे धावपळकावर 16 धावा. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. डीप स्क्वेअर रिजन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज बाद. राज माले या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर विकेट आपण प्राप्त करता तर प्रत्येक विकेट विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक जयवंत माले यांच्याकडून. तर नवीन फलंदाज विनीत माले येतोय फ्युचर ऑफ मानकोळी, ज्याने यंदाचा हंगाम पावसाळी क्रिकेटमध्ये गाजवला होता आणि गेल्या वर्षी टेनिस क्रिकेटही त्यांनी दणाणून सोडलं होतं. अहो यंदाचा हंगाम टेनिस क्रिकेटमध्ये विनीत माले कशा प्रकारे गाजवतोय, आता प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये काय करतोय याच्याकडे लक्ष असणार आहे. कारण मानकोळी गावचं भविष्यामधील क्रिकेट आहे विनीत माले याच्याकडे. यावेळी दिशाहीन चेंडू पंचांचा वाढचा शिरतोय. धावसंख्या एका धावीने वाढून झालेली ती धावपळकावर 18 धावा. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा उचलताना विनीत माली 2 धावीने आपलं खातं उघडतोय. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपळकावर 20 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे. नांदेड स्पोर्ट्स डिफेंडिंग चॅम्पियन विपक्ष दिनेश मूर्ती या 2 संघामधील सामना आपण सध्या पाहत आहोत. राज माले सामनावीर फलंदाज विनीत माले. यावेळी फायदा उचलता आलेला नाही. निर्धाव चेंडू इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये दीपेश माले याला आपण पाहतोय. यावेळी वाईड यॉर्कर चेंडूला खेळून काढलेले ते मिड ऑफ सीझन मध्ये पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आहे, त्याचा फायदा उचलताना पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतात नांदेड स्पोर्ट्स संघाचे हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढून झालेले ते धावपळकर 22 धावा. यावेळी हेलिकॉप्टर फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र फलंदाज बाद धावबाच्या रूपाने. तिसरा फलंदाज बाद होतोय नांदेड स्पोर्ट्स या संघाचा.
आतापर्यंत दोन फलंदाज धावबाज रूपाने बाद झालेले आहेत. या अगोदर श्रीकृष्ण आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला आहे कमलाकर. विनीत माले अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हरीश पाटील. हे दोन यंगस्टर आपण पाहतोय ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाकडून खेळताना. दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांची समाप्तीनंतर तीन बाद 23 धावसंख्या धावपळीकर पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर दीपेश माले येतोय. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव ज्याने केवळ भिवंडी नव्हेच तर भिवंडी बाहेरही मानकुळी गावाचं नाव, भिवंडी तालुक्याचं नाव खूपच रोशन केलेलं आहे आणि अनेक विक्रम या खेळाडूचे नावे आहेत. फील्डमध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय क्षेत्रक्षणाची सजावट करताना गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय दीपेश माली. यावेळी ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे डिमिडिक रिजन मध्ये. खराब क्षेत्रक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे, स्लॉपी वर्क आणि त्याचा फायदा उचलताना दोन्ही फलंदाज. क्षेत्रक्षणाचा फॅक्टर नक्कीच थोडस विचार करण्यासारखं राहिलेलं आहे ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण केलं जात आहे दिनेश मूर्ती या संघाकडून. धन्यवाद सुभाष धुमाल सर. मी हरेश माली, सिरदादा माली, जयवंतदा माली, रवींद्र माली आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन सामने पाहायचे आहेत. रामकृष्ण दादा माली या, आपण देखील व्यासपीठावरती या. धन्यवाद. लॉर्ड फोटा चेंडू, चेंडूला स्कोलेग रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे, अतिशय खराब क्षेत्रक्षण. जिथे सिंगल धाव असते तिथे मात्र तब्बल 4 ते 5 वेळा दोन्ही धावा फलून काढलेल्या ज्ञानदेव स्पोर्ट्स या संघाने. धावसंख्या धावपळीकर पाहायला मिळत आहे ते 27. यावेळी फलंदाज बाद, चौथा फलंदाज बाद होतोय ज्ञानदेव स्पोर्ट्स या संघाचा. यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. संतोष फोर्ट आणि श्रीगणेश ए दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. स्वर्गीय दयानंद अनंत माली यांच्या स्मरणार्थ आपल्याला आपल्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुंदरदा यशवंत माली यांच्याकडून हा टॉस बॉक्स इथं स्पॉन्सर केला गेलेला आहे. तरी पुढील संघाच्या दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. संतोष स्पोर्ट 11 आणि श्रीगणेश ए असा पुढील सामना असेल. नवीन फलंदाज हार्ड हिटर जयेश माले होतोय. नक्कीच धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे. सामना करेल दीपेश मालियाचा. दीपेश माली यावेळी रिजन मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे एका धावेसाठी आणि एका धावे समाधान मानावं लागेल. तर फटकेबाजी अजूनही करू दिली नाही. पहिल्या षटकाचा जर अपवाद वगळला तर राज माली आणि त्यानंतर दीपेश माली या दोन्ही गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळालं दीपेश माली. यावेळी मात्र चेंडूला हवेमध्ये खेळून काढलेला आहे. झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाही. एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव पूर्ण. या दोन धावीने ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाची धावसंख्या वाढते
आणि धाव संख्या दोन निवडून झालेली ती धावपळीवर 30 धावा। चार षटकांचा सामना आहे, तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि तिसरे षटक आता गोलंदाज दीपेश माळी। विनीत माळे याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत आणि अँड्रो स्पोर्ट्स संघाला, आणि त्या अपेक्षेला फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र काऊ कर रिझनमध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि जी आशेची किरण होती विनीत माळीच्या रूपाने ती मात्र इथे मावळताना विनीत माळी याची गेली संपुष्टात। नवीन फलंदाज दीपेश केनी येतोय आणि या फलंदाजामध्ये क्षमता आहे, एक युवा फलंदाज आहे। ज्ञानदेव स्पोर्ट्स संघ ज्या संघाने गेल्या वर्षी MPL ला चषकावर नाव कोरलं होता, गत विजेता डिफेंडिंग चॅम्पियन हा संघ आहे। तीन षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली आहे ती धावपळीवर 30 धावा बरोबर 10.00 ची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहूया, जितेश माळी ज्याची आगली वेगळी हेअरस्टाईल आपण पाहू शकता, IPL स्पर्धेमध्ये आपण हेटमायर आंध्रे रशल अशा अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या हेअरस्टाईलमध्ये पाहिलं होतं आणि MPL स्पर्धेमध्ये जितेश माळी जितेश हेटमायर म्हटलं तर वागवा ठरणार नाही। शेवटचे षटक करण्यासाठी जितेश माळी याच्याकडे संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे। या शेवटच्या षटकामध्ये खेळपटूर जयेश माळी जो हार्ड हिटर आहे आणि दीपेश केनी ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, किती धावांची लयलूट करतायत। आपण पाहतात मानकुळी प्रीमियर लीग 2021 क्रिकेट का जादू सर चढके बोलेगा अख्खा मानकुळी खेळेगा आणि अख्खा मानकुळी खेळताना आपण पाहतोय, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 10 संघ खेळताना दिसत आहेत। जितेश माळी यावेळी पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे, अवांतर धाव, एका धावने धावसंख्या घडून झालेली ती धावपळीवर 31 धावा। धन्यवाद सुभाष धुमाळ सर। तर जितेश माळी याच्यासाठी जॉन्टी केनी एक मैत्री खातीर निश्चितच या षटकामध्ये जर जितेश सलग 3 विकेट घेतो तर त्याला 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे। धन्यवाद जितेश माळी या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे, जर सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त करतोय तर हे जॉन्टी केनी यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल। यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला वी शेपमध्ये खेळलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही, एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडतोय। धावसंख्या धावपळीवर पाहायला मिळते ती 32 धावा। जितेश माळी जो दिनेश मूर्ती या संघाकडून शेवटच्या षटकात दलतोय, सामना करेल फलंदाज दीपेश केनी। यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज दीपेश केनी याची गेली संपुष्टात। धावसंख्या स्थिर आहे धावपळीवर 32 धावा आणि तब्बल जर विचार केला तर 6 फलंदाजे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत।
बालाजी किनी येतो नवीन फलंदाज बालाजी साठी सुवर्ण संध्या प्रत्येक षटकारासाठी वैभव माले यांच्याकडून 500 रुपयाचा प्रादेशिक जाहीर झालेला आहे। बालाजी पाहूया या संधीचं सोनं करतोय का। मानकोळी आणि ही क्रिकेटची दिवाळी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता माझं शेअर मार्केटही गरम होणार आहे। येतो झाके अभी दोन तीन बाकी आहे। यावेळी चेंडूला हुक केलेला आहे। चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगाच्या आश्रयाला। आणखीन एक फलंदाज बात सचिन यांनी आतापर्यंत तीन झेल पकडलेले आहेत। नवीन फलंदाज चंकी पाटील मॅन फ्रॉम मानकोळी पाहूया चंकी चमकतोय का। जितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर यावेळी फुलटा चेंडू होता आणि फलंदाज बात। संधीचं सोनं इथं करता आलेलं नाही। बॅक टू बॅक दोन विकेट हे गोलंदाजाने प्राप्त केलेले आहेत आणि धावाच्या रूपाने अगोदर एक विकेट गमावला होता तो नांदेड स्पोर्ट्सच्या संघाने। आयाराम गायाराम अशी स्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। शेवटच्या षटकामध्ये फलंदाज केवळ खेळपट्टीवर हजेरी लावण्याचं काम करत आहेत। तू चल माय आया अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। नवीन फलंदाज नितेश केनी आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे। केवल आणि मोहित यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक। शेअर मार्केट तर खूपच गरम होतोय मात्र फलंदाज खेळपट्टीवर थांबण्याच्या तयारीत नाहीत। चौकार खेचला तरी 500 रुपये यावेळी प्रयत्न तर केला आहे मात्र आणि एमपीएल स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक हेटमायर जितेश माले याच्या नावे। आणि या षटकामधील अजूनही सेवरचा चेंडू शिल्लक आहे मात्र मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक हेटमायर जितेश माले यांच्या नावे। चंकी याला सुवर्ण संधी आहे की आपण जर या चेंडूवर षटकार घेतला सचिन माले यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक। मात्र पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज जितेश माले आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळतोय मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमधील। आणि सेम मार्कर वाढलेलं आहे 5000 रुपयाचं 7000 रुपयांचे म्हणजे 2000 त्यामध्ये वाढ झालेली आहे। चंकी चमकतोय का पाहूया। यावेळी मात्र पंचांचा वाढचा इशारा कदाचित चेंडू घाबरलेला आहे फलंदाज चंकी याला। अजून 500 म्हणजे 7500 रुपये एका षटकारासाठी। बाबो षटकारचा ठोकळा तर दिवाळी होणार या फलंदाजाची आणि भरपूर स्मित असे त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते। फलंदाज बात तर अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे। नांदेड स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळीवर धावा झळकवल्या त्या 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे दिनेश मूर्ती या संघासमोर। धन्यवाद सुभाष धुमाळ सर। तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये। श्री गणेश ये राम माली साहेबांचा संघ आणि पोलीस पाटील निलेश माली तर दुसऱ्या बाजूला संतोष मूर्ती हरेश माली यांचा संघ। दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत। मी टॉस बॉक्समध्ये विनंती करतो आहे आमचे मान्यवर नरेश माली देवा माली तसेच संतोष माली तिन्ही मान्यवरांनी या पटकन। पोलीस पाटील आपण देखील या। संतोष मूर्ती 11 आणि श्री गणेश ये हा सामना देखील 4 षटकांचा राहील।
संतोष जी माली अपने सुभाष ते अपन यापुढील सामन्याची नाणेफेक करायचे श्री गणेश संघाचा संघ नायक आवाज देतोय काटा असा म्हणणं आहे आणि नाणेफेकीचा कॉल लागलेले आपला निर्णय कळवायचा आहे मान्यवरांचे खूप खूप आभार देवा माली संतोष जी माली पोलीस पाटील निलेश माली आणि प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर निश्चित जॉन्टी जयवंत केनी यांनी जे जितेश माली याच्यासाठी हॅट्रिक साठी 2000 रुपये बक्षीस लावलं होतं ते 2000 रुपये आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा झालेले आहेत धन्यवाद जितेश आपण आपले 2000 रुपये मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय हॅलो थँक यू सो मच सुभाष सर बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत एक बेहतरीन मुकाबला बीच मैदान के ऊपर चलता है नांदेव स्पोर्ट्स वर्सेस दिनेश मोदी के बीच मुकाबला नांदेव स्पोर्ट्स टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए मैदान पर जोड़े हैं चार ओवर में 33 रन और 34 रनों का छोटा सा टारगेट बीच मैदान के ऊपर है काम तो दोनों टीम को शुभकामनाएं विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम एक बेहतरीन मुकाबला होगा और जीत के लिए 34 रनों का लक्ष्य रखा और लक्ष्य का पीछा करने उतरी सलामी जोड़ी मैदान के ऊपर दोनों टीम को शुभकामनाएं विश ऑल द बेस्ट बोथ द टीम फॉर द गुड गेम एक अच्छा मुकाबला जरूर देखने को मिलेगा इस मैदान के ऊपर चलो सामना शुरू करो त्वरित अजुन आप दोनों सामने खेलवाये सलामी जोड़ी मैदान पर पहुंचती हुई 34 रनों का लक्ष्य आंखों के सामने पहली गेंद पैड पर गिरी बिल्कुल यहां पर अपील था अपीलों में उत्साह ज्यादा था आत्मविश्वास की कमी थी क्योंकि पहली गेंद पढ़ने के बाद लेक्सम के थोड़ी सी बाहर थी अंपायर ने बताया ये गेंद लेक्सम के बाहर है अतिरिक्त स्वरूप में रन बनते हुए खाता खोला एक रन के साथ 24 गेंदे 34 रनों का लक्ष्य एक बेहतरीन मुकाबला होगा इस मैदान के ऊपर दोनों टीमों के लिए ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण है पैडोशिप किया इस बार गेंद को शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद को रोका तब तक मिला एक रन सिंगल के साथ टीम आगे पहुंचती हुई दो रनों के ऊपर सलामी जोड़ी मैदान पर सचिन और सुधीर सेकेंड पर सचिन पावर प्ले का यह पहला ओवर शॉर्ट गेंद इस बार स्क्वायर लेग क्रीजन में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर चार रन और इस चौके के साथ टीम की टोटल फुल स्कोर पहुंच चुका है 6 रन के ऊपर 24 गेंद में 34 रनों का लक्ष्य यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 8.50 की औसत से रन बनाने हैं मैदान के ऊपर इस बार ऑफ जम के काफी बाहर वाली गेंद थी बिल्कुल यहां पर वाइट का इशारा किया अंपायर ने और अतिरिक्त रनों में बढ़ोतरी टीम की टोटल पहुंचे इस समय 7 रनों के ऊपर इस बार भी बेहतरीन गेंद थी ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे डायरेक्ट हिट इज गॉन
विकेट नंबर फर्स्ट, पहला बल्लेबाज आउट हुआ रनआउट के तौर पर सुधीर, बैक टू द डगआउट। तो इस बार पहला विकेट का पतंग होता है, टीम के सामने छोटा सा टारगेट है 34 रनों का, मगर इस मुकाबले में हम बात करेंगे इससे विकेट गिरती है तो बिल्कुल यहाँ पर मुकाबले में मजबूती पा सकते, क्योंकि जब लो स्कोर वाले मुकाबला होता है तो जाकर बेहतरीन गेंदबाजी करनी, हाई स्टैंडर्ड गेंदबाजी करनी होती है, हाई स्टैंडर्ड फील्डिंग करनी होती है, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव, ये पांच बातें बहुत इंपॉर्टेंट है यदि आप लो स्कोर वाला मुकाबला मैदान के ऊपर खेल रहे हैं, क्योंकि जीतने के लिए 24 गेंद में 34 का टारगेट है। अब तक टीम का टोटल पहुंचा है स्कोरबोर्ड के ऊपर 7 रन 1 विकेट के नुकसान पर न्यू बैट्समैन, और इस बार पॉइंट के रीजन में यह आसान सा कैच, और चलते बने पहली गेंद के ऊपर मनोज, गोल्डन डक की शिकारी, बैक टू द डगआउट। तो पहला लगातार दो विकेट गिरी है टीम के कप्तान सस्ते में लौटे मनोज, बैक टू द डगआउट। अब न्यू बैट्समैन गुरुनाथ माली, और बिल्कुल पहले ही ओवर में दो झटके दिए इस गेंदबाज ने, 5 गेंद में अब तक रन बने हैं टीम की टोटल के, बस 7 रन बने हैं टीम की टोटल 2 विकेट के नुकसान पर। तब सचिन और गुरनाथ, न्यू बैट्समैन गुरनाथ माली, 9 सेकेंड पर इस ओवर के अंतिम गेंद, ये मौका था मगर मौका गवाया, डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति, ओवर नंबर फर्स्ट, पहले ओवर का खेल समाप्त हुआ, और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल 7 रन 2 विकेट के नुकसान पर। दिनेश मोदी टीम के सामने लक्ष्य 34 रनों का, मैं कहूंगा लक्ष्य बड़ा नहीं है मगर फाइट देनी होगी इस मैदान के ऊपर, जिससे से हम बात करेंगे, दोनों टीमों ने एक एक मुकाबला गवाया तो ये मुकाबला दोनों के लिए बहुत मायने रख सकता है, यदि इस लीग में बने रहना है, सुपर एट में जाना है तो इस मुकाबले को जीतना होगा दोनों में से एक टीम को, क्योंकि दो मुकाबले एक एक मुकाबला गवाने के बाद इस मुकाबले में जीत हासिल करनी है। और अब अगला मुकाबला भी होगा बिग फाइट, 4 ओवर का मुकाबला रहेगा श्री गणेश ए और संतोष फोर्ट के बीच जो अगला मुकाबला रहेगा। इस बार देखना होगा अगेन लेक्सम के बाहर अंपायर का व्हाइट बॉल का इशारा और अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम की टोटल पहुंची इस समय 8 के ऊपर। गेंदबाज की बात करेंगे तो सेकेंड ओवर दीपेश किणी गेंदबाजी करेंगे, अतिरिक्त रनों के ऊपर मैंने पहले भी कहा कि आपको अंकुश लगाना होगा, लक्ष्य तो बड़ा नहीं है मगर इस मैदान के ऊपर रन रोकने हैं तो आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना। फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, राइट ओवर द विकेट, और इस बार उड़ाया गेंद को स्क्वायर लेग क्रीज़न में, खिलाड़ी थे कैच ड्रॉप और सिग्नल स्ट्रेट ऑन दी स्क्वायर लेग, गॉन 6 रन, ये छक्का कैच ड्रॉप होने के बाद बालाजी ने कैच को ड्रॉप किया और ये छक्का भी, और इस छक्के के सहायता से टीम की टोटल पहुंची है फुल स्कोर 14 रन। तो टीम की टोटल है 14 रन, पहले ओवर में आए थे केवल 7 रन और इस ओवर में अब तक पहली गेंद के ऊपर 7 रन बने, टोटल 14 पर पहुंची, अब जीतने के लिए 20 रन की आवश्यकता। और इस बार लाजवाब कमाल की टाइमिंग, लॉन्ग ऑन के ऊपर से दाग दिया, दूसरी गेंद में दूसरा छक्का, लगातार 2 गेंद में 2 छक्के, और अब मुकाबला मजबूत बना दिनेश मोदी टीम के पक्ष में, क्योंकि अब जीतने के लिए केवल 14 रन की आवश्यकता होगी,
टीम की टोटल 20 पर पहुंची है। अब जीतने के लिए केवल 14 रन की आवश्यकता होगी, 16 गेंदे 14 रन की आवश्यकता। फिर एक बार इस बार खिलाड़ी मौजूद, विकेट का पतंग, विकेट नंबर सेकेंड, बल्लेबाज सचिन बैक टू द डगआउट। टीम की टोटल 20 रन लॉस ऑफ 2 विकेट। तीसरा विकेट गिरा बिल्कुल यहां पर सचिन, जिनके बल्ले से 2 छक्के और 1 चौका देखने को मिला। अब जीतने के लिए 15 गेंद में केवल 14 रन की आवश्यकता, यानी कि समीकरण की बात करेंगे तो ये मुकाबला दिनेश मोदी टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। न्यू बैट्समैन दीपू माली, टेनिस क्रिकेट के एक ताकतवर बल्लेबाज, जो हमेशा अपनी ताकत हर ग्राउंड के ऊपर दिखाते हैं, मगर इस मैदान के ऊपर अब 15 गेंद में केवल 14 रन की आवश्यकता। पहले मुकाबले में मुकाबला गंवाने के बाद इस मुकाबले को जीतना बहुत इंपॉर्टेंट था, मगर दिनेश मोदी टीम की हम बात करेंगे तो अब 15 गेंद में केवल 14 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से टैप करना चाहते थे, अनोखे अंदाज से बल्लेबाजी करना चाहते थे, जानते ही बस सामने कोई खिलाड़ी नहीं है और सिंगल को निकाल कर स्ट्राइक को रोटेट करेंगे। दीपू माली ताकतवर बल्लेबाज है, एक आध दो बड़ी हिट लगती है तो मुकाबला बहुत जल्द खत्म हो सकता है, यही कोशिश में है। और यदि मुकाबला भी जल्द खत्म होता है अल्पेश, तो आगे मुकाबले भी देखने को मिलेंगे। तो गेंदबाज फिर एक बार तैयार, सामने बल्लेबाज, हल्के तो से प्लेसमेंट, ये देखिए ये रक्षात्मक क्रिकेट जिन्हें कहते हैं ना, सिंगल डबल लेकर खाली स्ट्राइक को रोटेट करना, जानते हैं बल्लेबाज सिंगल डबल से भी हम मुकाबला जीत सकते हैं। और इस बार टीम की टोटल पहुंची है 21 के ऊपर, जीतने के लिए 13 रन की आवश्यकता बची हुई गेंदों के ऊपर, यानी कि 13 गेंदे 13 रन की आवश्यकता। हमारे साथ में हमारे स्कोरर बेस स्कोरर अल्पेश गायकवाड़, बिल्कुल कई मर्तबा हर जगह बिल्कुल अपनी स्कोरर की भूमिका निभाते हैं, कल यहां से सीधा पालघर अल्पेश, बिल्कुल यहां पर जो अच्छी भूमिका निभाते हुए। ओवर नंबर सेकेंड ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर के बाद टीम की टोटल पहुंची है 3 विकेट के नुकसान पर 21 रन। अब जीतने के लिए 12 गेंदे 13 रन की आवश्यकता। इसके बाद मुकाबला होगा बेहतरीन मुकाबला, दोनों टीमें रेडी होना है क्योंकि अगला मुकाबला होगा यहाँ पर, दोनों टीमें हमारे कमेंट्री बॉक्स के सामने बिल्कुल रेडी होना है। जो मुकाबला रहेगा बेहतरीन, इसके बाद जिस मुकाबले की हमने चर्चा की थी, मुकाबला श्री गणेश ए और संतोष स्पोर्ट्स के बीच मुकाबला होगा। चलो हम पास विनती है ज्यादा वक्त जाने करने दिन खिलाड़ियों को, क्योंकि अभी भी हमारे पास और मुकाबले, कई मुकाबले खेलने हैं, इसके बाद 2 मुकाबले और हैं, काफी वक्त जा रहा है मैदान के ऊपर। जीतने के लिए 12 गेंद में 13 रन की आवश्यकता। बीच मैदान के ऊपर चलता हुआ मुकाबला, सूरज की किरणें धीरे धीरे हमसे विदाई लेती हुई, मगर अभी भी 2 मुकाबले हैं। और इस बार बेहतरीन क्रिकेट दिशा दी और ये कलात्मक क्रिकेट, केवल दिशा दी और ये शानदार चौका, और चौके के साथ टीम 25 पर पहुंची। अब जीतने के लिए केवल 9 रन की आवश्यकता। तो 9 रन की आवश्यकता, मैदान के ऊपर मुकाबला दिनेश मोदी टीम के पक्ष में झुकता हुआ। दीपू माली भी अभी मैदान के ऊपर है, जानते कि इस मुकाबले में जल्द ही खत्म करेंगे। 11 गेंदे 9 रन की आवश्यकता, ये बेहतरीन क्रिकेट बिल्कुल यहां पर बल्लेबाज गुरुनाथ, ओ बेहतरीन क्रिकेट, फिर एक बार सिंगल मिली डबल की कोशिश में, ये 2 रन पूरे हुए, तीसरे रन की कोशिश नहीं है, बिल्कुल 2 रन, बिल्कुल सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ, और सिंगल डबल से ये मुकाबला अब
पूरी तरह से मजबूत हो चुका है, क्योंकि जीतने के लिए केवल 7 रन की आवश्यकता, 10 गेंदे और 7 रन। बिल्कुल यहां से मुकाबला अभी भी हम खत्म नहीं कहेंगे, क्योंकि ये क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी भी क्रिकेट में कुछ भी हो सकता है, मगर इस मुकाबले में अब 7 रन की केवल आवश्यकता। और प्लेसमेंट करना चाहते थे मगर पढ़ने के बाद वाइड गेंद, अब अंतर रहा केवल 6 रनों का, 10 गेंदे और 6 रन। दस गेंदे 6 रन की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाज फिर एक बार हल्के हाथों से खेलना चाहते थे मगर बल्ला और गेंद का संपर्क नहीं हो पाया। अब समीकरण बदला है, 9 गेंद में केवल 6 रन की आवश्यकता है। ये मुकाबला दिनेश मोदी 11 टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है, क्योंकि एक तरफ हम देख सकते हैं दीपू माली जो एक ही गेंद में मुकाबले को फिनिश कर सकते हैं, इतनी क्षमता इन खिलाड़ियों में। तो अब 9 गेंद में केवल 6 रन की आवश्यकता। ओह बेहतरीन गेंद, मगर देखना होगा वाइड गेंद लाइन से बटके, और ये वाइड गेंद। तो अब जीतने के लिए 5 रन की आवश्यकता, टीम की टोटल पहुंची है 29 रन के ऊपर, अब केवल 5 रन की आवश्यकता है, 9 गेंदे और 5 रन। शाम का वक्त बिल्कुल, कई सारे दर्शक आनंद लेते हैं इस मुकाबले का, कई सारे दर्शक ओम फोटोज के माध्यम से भी इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। और यह बिल्कुल यहाँ पर विकेट नंबर 4 गुरनाथ बैक टू द डगआउट, ये चौथा झटका लगा मैदान के ऊपर। गुरनाथ चाहते थे सिंगल निकाल कर रहा, केवल स्ट्राइक को रोटेट करना चाहते थे, मगर वो काम नहीं बना। मगर इस समय जीतने के लिए केवल 5 रन की आवश्यकता। बघा आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज 7वा सामना पाहतोय, त्यानंतर 8वे सामने ते नाणेफेक झालेले आहे, पुढील सामने जे असतील ते कंटिन्यू उद्या खेळवले जातील, याची सर्व ऑनर आणि संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे। पुढील सामना असेल संतोष स्पोर्ट आणि श्रीगणेश ए, त्यानंतर चारधाम स्पोर्ट भोईर 11, सरपंच 11 आणि श्रीगणेश बी। म्हणजे आजचा 8वा सामना सुरू होईल, 9वा आणि 10वा जो सामना आपण इथं अनाउन्समेंट करतोय तो कदाचित उद्या कंटिन्यू आपल्याला खेळावा लागेल, याची संघ मालकांनी आणि संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे। बिल्कुल, जसजसे जो मुकाबले बाकी होगे वो कल के दिन में सुबह के सत्र में खेले जाएंगे। तो चलते हैं मैदान के ऊपर, जीतने के लिए केवल 5 रन की आवश्यकता, बची भी 7 गेंदे और 8 गेंदे, और जीतने के लिए अब केवल 5 रन की आवश्यकता। बिल्कुल खेलना चाहते थे ऑफ साइड में, बेहतरीन गेंद पड़ने के बाद काफी तेज रफ्तार के साथ निकली विकेट कीपर की दस्तानों में, डॉट बॉल की समाप्ति, केवल 5 रन की आवश्यकता। ये देखिए दीपू माली को स्ट्राइक नहीं मिल पा रही है, दीपू माली अभी भी तरस रहे स्ट्राइक को लेने के लिए, मगर अब तक उनके खाते में स्ट्राइक नहीं है। 7 गेंदे 5 रन की आवश्यकता। सामने खेला बिल्कुल यहाँ पर लॉन्ग ऑन रीजन में खिलाड़ी मौजूद, ये देखिए मौका बन सकता था अभी भी का, दीपू माली को स्ट्राइक नहीं है। अब आखिरी ओवर में जीत के लिए 4 रन की आवश्यकता। तो जीत के लिए हम बात करेंगे, केवल 4 रन की आवश्यकता, यह क्रिकेट का खेल है दोस्तों, कुछ भी हो सकता है क्रिकेट में। अक्सर आपने भी देखा होगा हर मैदान के ऊपर 4 रन भी डिफेंस करने वाले गेंदबाज मिले हैं, मगर दीपू माली क्या आखिर तक लॉन्ग स्ट्राइक इन पर रहेंगे या फिर यह मुकाबला जीत कर टीम आगे पहुंचेगी, देखना होगा इस मैदान के ऊपर। आने वाले आखिरी ओवर, लास्ट ओवर, स्ट्राइक इन पर बल्लेबाज मानकोली के क्रिस गेल, जिन्हें कहा जाता है रुपेश माली। ओ इस बार आड़े बैट से खेलना चाहते हैं, एक एक डॉट बॉल महंगी पड़ सकती है, क्योंकि यह क्रिकेट खेल है दोस्तों, क्रिकेट खेल अनिश्चितता भरा होता है, कभी भी कुछ भी हो सकता है इस क्रिकेट में। क्योंकि आप तो जिस दीपू माली की बात कर रहे हैं, दीपू माली अचानक आउट भी हुए तो मुकाबला यहां से हाथ से निकल सकता है।
और चाहते दर्शक उनके समर्थक भी, क्योंकि दीपोमाली जैसे बल्लेबाज तो बिल्कुल यहां पर जीत के लिए हम बात करेंगे। अभी भी चार रन की आवश्यकता, पांच गेंदे चार रन, कमाल का मुकाबला दर्शक इंजॉय करते हुए। चलो अंपायर से विनती है ज्यादा वक्त जाया ना करने दे, इसके बाद और एक मुकाबला है और इस बार नाइस डिलीवरी, मगर देखना होगा लेग स्टंप के बाहर वाइड गेंद। ये अतिरिक्त रन कहीं तो महंगे पड़ सकते हैं इस टीम को, क्योंकि अब आपके पास मौका है। दीपोमाली 9 सेकंड पर है, उन्हें 9 सेकंड के ऊपर खड़े रहना है तो बिल्कुल आपको डॉट गेंदें ज्यादा फेंकनी होगी। और इस बार मौका बना था, क्या छोड़ा और बिल्कुल यहां पर दिल टूटा। अब जीतने के लिए केवल 2 रन की आवश्यकता होगी। टीम की टोटल है 32 रन, 4 गेंद 2 रन, अब दीपोमाली 4 गेंद में अब 2 रन की आवश्यकता इस मुकाबला जीतने के लिए। दिनेश मोदी टीम और उनके सबसे ताकतवर खिलाड़ी दीपोमाली, ये बेहतरीन गेंद थी, कारपेट ड्राइव, 1 रन बना, दूसरे की कोशिश, देखना इस बार। और ये पिछले और रन पूरा हुआ, मुकाबला जीता दिनेश मोदी टीम ने और 2 में से ये पहला मुकाबला जीता, 2 में से दोनों मुकाबले यहां पर हारने पड़े।